जुलाई रोजी दिनांक 1 आणि 2 जुलाई रोजी विनोज वर्ड हॉल गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या शेजारी MIDC मध्ये महाराष्ट्रातील 133 जनसंघटना बुद्धिवंत विचारवंत पत्रकार यांनी एकत्र येत या देशामधली लोकशाही समाजवाद जिवंत राहायला पाहिजे, या देशामधली संविधानिक मूल्य ही टिकली पाहिजे आणि म्हणून या देशामध्ये मागच्या काही वर्षापासून ज्या पद्धतीनं लोकांवरती सांस्कृतिक आक्रमण होत आहेत, धार्मिक आक्रमण होत आहेत, या देशामध्ये आर्थिक परिस्थितीवरती लोक सतत या राज्याची देशाची पिछाट होते, या विरोधात विचार मंथन करण्यासाठी आणि 2024 मध्ये इथल्या सर्वसामान्यांचा आवाज हा ऐरणीवरती आला पाहिजे, त्यांचं समजून घेणारा या देशामधले राज्यकर्ते मस्तक तयार झाले पाहिजे, या संदर्भामध्ये काय नेमकी आपण रणनीती आखू शकतो यासाठीचं एक संमेलन महाराष्ट्रातील 133 संघटना 36 जिल्ह्यांमधले प्रतिनिधी एकत्र येत आहेत. यासाठी जस्टिस विजय कौसे पाटील असतील, निरंजन टाकलेजी असतील, निखिल वागळेजी असतील, दिल्लीवरनं येणारे विजय महाजनजी असतील, प्राध्यापक दिल्लीवर रेव्हन्यूचे अजित झाजी असतील, या ठिकाणी मेधा पाटकरजी असतील, सुभाष वारे संविधानावरती काम करणारे असतील, भारत पाटणकर असतील, चंद्रशेखर शिकरेजी असतील मराठा सेवा संघाचे, श्रीमंत कोकाटेजी असतील, असे अनेक विचारवंत बुद्धिवान या 2 दिवशी संमेलनामध्ये लोकांना संबोधित करायला, कार्यकर्त्यांना संबोधित करायला येणार आहे. या 2 दिवसाच्या संमेलनामध्ये लोकांच्या विषयी काय नेमकी जनजागृती झाली पाहिजे आणि कशा पद्धतीनं पुढची रणनीती आखली पाहिजे याचा विचारविनय होईल आणि त्या संदर्भामधली आखणी तयार होईल आणि मग महाराष्ट्र जोडो अभियानाची 2024 पर्यंतची आखणी करत इथे रणशिंग फुकलं जाईल. यासाठीचं हे संमेलन अतिशय ऐतिहासिक असून या ऐतिहासिक संमेलनामध्ये जळगाव जिल्ह्यातील तमाम समाजवादी लोकशाही मूल्यांवरती विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी आणि बुद्धिवंतांनी याला पाठिंबा द्यावा, याचं समर्थन करावं आणि आमच्या या संपूर्ण वैचारिक संघर्षामध्ये आमच्या सोबत राहून रस्त्यावरती सुद्धा वेळ पडली तर यावं हीच विनंती करतो आहोत आणि या संमेलनाला सगळ्यांच्या शुभेच्छा असतील ही अपेक्षाही व्यक्त करतो.